चला विद्यार्थी मित्रांनो उघडा पुस्तक आपला स्वाध्याय दोन पॉईंट दोन चालू होता ना बघा आता चौतीसावा प्रश्न आता याच्यात काय आहे आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचं रे गटातील वेगळा अंक आपल्याला शोधून आहे मग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिवी काव्याच्या पद्धतीनं वेगवेगळं वेगवेगळं वेग 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 वापरायची पद्धत पण आपल्याला उत्तर शोधून काढायचंच ऐक का नाही मग आता काय दिलंय चौथा चौतीसाव्या चा, प्रश्नात आपल्याला संख्या दिलेल्या चार मग आता या ज्या चार संख्या आहेत या चार संख्यापैकी आपलं उत्तर कोणतं तर बघा नीट पाहायचं इथं चौतीसाव्या पहिल्या पर्यायात काय दिलंय तीन पाच सहा आठ म्हणजे चढता क्रम जसं तुम्ही गच्चीवर चढताना पायऱ्या चढताना कसं चढतात तरी पहिल्यांदा पहिली पुन्हा दुसरी तिसरी चौथी ऐक नाही तसंच इथं बघा आता दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा चढता क्रम एक दिलाय त्याच्यापेक्षा मोठी दोन त्याच्यापेक्षा मोठी चार त्याच्यापेक्षा मोठी सहा इथं बघा तिसरं पाच त्याच्यापेक्षा मोठी जी लहान आलंय म्हणजे इथं कुठेतरी क्रम चुकला आणि इथं बघा चढता क्रम चार चारपेक्षा मोठं सहा सहापेक्षा पेक्षा मोठं सात सातपेक्षा पेक्षा मोठं नऊ पण चढता क्रम दिलेला नाही आहे ते पर्याय नंबर तीनमध्ये म्हणून चौतीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन किती सोपं आहे बघा पस्तीसाव्यामध्ये सुद्धा काय दिलंय आता इथं तीन आहे हां शतकस्थानचा अंक तीन आणि पुढं सत्तावीस मग आता तीनचा घन सत्तावीस आला आहे तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आता इथं चार शतकस्थानचा अंक चार चारचा वर्ग सोहळा दिलाय आता एकचा एक वर्ग एकच आणि एकचा घन पण एकच म्हणजे आपण घनमध्ये घेऊयाला आता दोन दोनचा वर्ग चार आणि दोनचा घन आठ म्हणजे घन असणारे किती आहेत जोड्या एक दोन आणि तीन आहेत आणि ही जोडी वर्गाची आहे म्हणून पस्तीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन किती सोपं आहे हा आता छत्तीसावा प्रश्न आहे मूळ संख्याच्या पाड्यावर एकोणतीसचा e जर तुम्हाला पाडा मुखपाठ असेल तर एकदम सोपं आहे बघा आता याच्यात काय छत्तीसमध्ये एक तीनशे एकोणीसला एकोणतीस भाग जात आहे या दोनशे बत्तीसलाही एकोणीसनं भाग जात आहे जाते कारण एकोणतीस अठबत्तीसाचे बत्तीस दोन आता दोनशे एक्कावन्न एकोणतीसनं भाग जात नाही आणि एकशे चौऱ्याहत्तरला एकोणतीस सखत चौऱ्याहत्तराचे एकोणतीसनं भाग जातो म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन बघा बरं इथं काय दिले आता सदोतीसाव्या प्रश्नात किती सोपाय हा सुद्धा प्रश्न नीट ऑब्झर्वेशन करून बघितलात ना दुर्बिणीच्या साह्यानं बघितल्यासारख तुम्हाला माहिती आहे ना उन्हामध्ये जर तुम्ही कागद धरला तर तो कागद आणि त्याच्यावर जर दुर्बीन धरली तर तो कागद केव्हा पेट घेतो रे जेव्हा तुम्ही एकदम पूर्ण कॉन्सन्ट्रेशननं आणि योग्य अंतराने तुम्ही जर त्या बिंदूला म्हणजे दुर्बिणीतून येणारा सूर्यप्रकाशाचा बिंदू कागदावर धरलात तर तो कागद पेट घेतो तसं तुमची कॉन्सन्ट्रेशनची लेवल पाहिजे खूप छान एकाग्रतेनं तुम्ही जर वाचलात सगळं समजते तुम्हाला मग काय आहे आता दशांशाच्या इकडं सात आणि तीन म्हणजे ह्या संख्या आहेत दशांशाच्या इकडं पाच आणि दोन म्हणजे हे पण संख्या आहेत पण पर्याय नंबर तीनमध्ये दशांशाच्या इकडं दोन ही मूळ संख्या पण आठ मूळ संख्या नाही आणि ह्या दशांश इकडे पाच आणि सात हे मूळ संख्या आहेत पण हे नाही आहे मूळ संख्या आठ म्हणून सदोतीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर बघा अडुतीसावा प्रश्न पण सोपाय बरं का मुलांनो आता संख्या दिलेल्या आहेत मग तुम्हाला संख्या बघितलं की लक्षात यायला पाहिजे अरे ही दहा संख्या अठ्ठावीस संख्या आणि सहा संख्या ह्या तर त्रिकोणी संख्या आहेत मग त्रिकोणी संख्या काय असते क्रमवार संख्या क्रम संख्यांची बेरीज केलं तर त्रिकोणी संख्या येते जसं एक अधिक दोन केलं तीन त्रिकोणी संख्या आली पुन्हा एक अधिक दोन अधिक तीन केलं सहा ही त्रिकोणी संख्या आली पुन्हा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार म्हणजे दहा ही त्रिकोणी संख्या पुन्हा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच ही त्रिकोणी संख्या म्हणजे किती बेरीज किती आली पंधरा आहे पंधरामध्ये पुन्हा सहा मिसळले एकवीस त्रिकोणी संख्या एकवीस मध्ये आता किती मिसळायचे सात म्हणजे एकाधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात म्हणजे अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या म्हणजे आपल्या त्रिकोणी संख्या कोणत्या कोणत्या आल्या ही सहा त्रिकोणी संख्या अठ्ठावीस त्रिकोणी संख्या दहा त्रिकोणी संख्या पण चौदा त्रिकोणी संख्या आहे का नाही म्हणून अडोतीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार किती सोपं आहे आता एकोणचाळीसावा प्रश्न इतका सोपा आहे मुलांनो अतिशय सोपा कळालं ना तुम्हाला उत्तर आता बघा दोन अंशस्थानी आणि छेदस्थानी काय दिलेले दोनचा घन बेदुरी चार बेचोकाट आता इथं वर्ग दिलेले सगळे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी बाराचा वर्ग एकशे चौवेचाळ चा आणि सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद म्हणून गटातील वेगळी संख्या कोणती आहे पर्याय नंबर एक किती सोपा आहे बघा बरं मुलांना शेवटचा प्रश्न फार सोपा आहे बरं का तो पण काय दिले शेवटच्या प्रश्नात तर आपल्याला सांगितलेलं आहे काही संख्या दिल्यात आणि म्हणले गटातील वेगळा अंक शोधा मग फार सोपं आहे बरं का मला टेन्शन घ्यायचं नाही आता तुम्हाला जेवढं काही तुमच्याजवळ साधनसामुग्री आहे जेवढे तुमच्याकडं युक्त्या कुलुप्त्या आहे सगळ्या वापरून बघितल्या आता उत्तर सापडणं मग अशा वेळेला काय करायचं माहिती आहे का अशा प्रश्नाचं आपल्याला आपण हजार स्थान आणि एकक स्थान ह्यांची कोणती तरी क्रिया करून बघायची आपण करून बघू हां पाच आणि सहा ह्यांची क्रिया प्रत्येकाची करून बघायची आणि जर समजा आता ते सारखं आलं तर उत्तर येतंय मग आता सहा आणि पाच यांची बेरीज करू सहा आणि पाच किती आलं अकरा अकराला दोन न गुणा अकरा दोन्ही बावीस बावीसमधून एक वजा करा तेवीस नाही यायलं आहे आता हीच क्रिया तसं करायचं म्हणजे शेवट आणि सुरुवातीच्या अंकांची बेरीज त्याला दोन न गुणायचं त्याच्यातून एक वजा करायचं मग बघा असं येतंय का उत्तर कसं येईल बघा बरं आता इथं एकवीस आलं आता इथं तसंच करूया नऊ हजार दोनशे शहाण्णवमध्ये हे शेवटचा अंकल सुरुवातीचा हजार स्थानचा एकक स्थानचा अंक यांची बेरीज केली नऊ आणि सहा किती आलं हे पंधरा पंधरा गुणिले दोन किती पंधरा दोन्ही तीस आणि तीसमधून एक वजा करायचं तीसमधून एक वजा केलं उत उत्तर आलं एकोणतीस आणि हे एकोणतीस कुठं आहे दरम्यानचा अंक एक ह्याच्यात आलं बघा पुढचं तसंच इथंसुद्धा एक हजार एकशे अष्ट्याहत्तर आहे मग आता शेवटचे जे अंक आहेत सुरुवातीचा शेवटचा त्यांची बेरीज आठ किती नऊ नऊ गुणिले दोन नऊ दुनी अठरा अठरामधून मधून एक वजा केलं किती आलं सतरा आलं दरम्यानचं अंक म्हणजे हे पण आलं पुन्हा तसंच शेवटचं पण तसंच करायचं आता इथं सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला हजार स्थानचा सात आणि एकक स्थानचा तीन म्हणजे किती झाले आता हे इथं झाले तर सात आणि तीन दहा दहा गुणिले दोन किती वीस वीसमधून मधून एक गेलं की वीस मधून एक गेलं थाबा सात आणि तीन दहा दहा दोन्ही वीस आणि पुढं वेगळं उत्तर यायलंय ना म्हणजे काय आलं इथं बघा दहा दोन वीस वीस आणि दहा दोन वीस आणि वीस मधून एक गेलं एकोणीस म्हणजे ही संख्या काय असायला पाहिजे ही संख्या मुळात सात हजार एकशे त्र्याण्णव असायला पाहिजे तर हे उत्तर बरोबर येईल म्हणून पर्याय नंबर एक ह्याचं उत्तर येईल म्हणजे आता सात हजार दोनशे तेरा ही संख्या दिली आहे त्याच्याऐवजी सात हजार एकशे त्र्याण्णव ही प्रिंट मिस्टेक झालेली आहे म्हणून इथं या ऐवजी ही संख्या वाचा आणि लिहासुद्धा मग चाळीसाव्याचं उत्तर काय येईल पर्याय नंबर एक अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण हा स्वाध्याय दोन पॉईंट दोन आज कंप्लीट केला आहे या दोन पॉईंट दोनमधले सर्व प्रश्न हे अतिशय सोपे आहेत पण सोपे कुणाला आहेत ज्या ज्या मुलांनी नियमाचं पालन केलं त्यांना मग नियम काय आहेत अरे फार सोपं आहे बरं का मुलांनो वर्गपाठ करा घन संख्या समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या ह्या सगळ्या लक्षात ठेवा संकल्पना समजून घ्या बघा अंकांची बेरीज तुम्हाला करता आलं पाहिजे क्रिया करताना अंकांचा गुणाकार भागाकार करून ह्याचं उत्तर एखाद्या वेळेस निघते का हे पाहायचं कोणत्या पाड्यातल्या संख्या आहेत का आ चारमधून एक संख्या शोधून वेगळी काढायची म्हणजे अशा आपल्याला युक्त्या वापराव्या लागतात अंशाचा वर्ग अंश आणि छेदस्थानीच्या संख्या छे दिल्या छे असतील तर कदाचित अंशाचा वर्ग हा छेदस्थानी दिलेला असतो कदाचित त्या रोमन संख्या असतात अपूर्णांक संख्या असतात चौरस संख्या त्रिकोणी संख्या घड्याळाशी संबंधित संख्या बरोबर आहे अंकांचा फरक कसोट्या अंश छेदांची बेरीज संख्या पटीत आहेत का हे सगळं पडताळून पाहायचं बरं का मुलांनो वर्गसंख्येच्या जवळपास संख्या आहेत का पूर्णांक संख्या आहेत का दशक मोठा असणाऱ्या अपूर्णांक आहेत का किंवा पूर्णांक आहेत का शतकचा वर्ग व उरलेल्या संख्या एवढा येतो का हे पाहायचं जोड्यांची बेरीज सारखी येते का हे बघायचं अंशछेदाचा फरक करून उत्तर आहे का कधी कोणत्या प्रश्नात हे पाहायचं म्हणजे तुम्हाला ना हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला ह्या सगळ्या युक्त्या वापराव्या लागतात कधी हे प्रश्न सोडवत असताना सहस्र व एककचा गुणाकार दरम्यान आला आहे का हे पण बघावं लागतंय आणि तुम्हाला एक ते तीसपर्यंतचे पर्यंतचे जे संख्या आहेत ना त्या एक ते तीसपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांमध्ये मूळ संख्या जेवढ्या ते आहेत तेवढं मूळ संख्यांचे पाडे फार पक्के पाठ पाहिजे चढता क्रम उतरता क्रम हे लक्षात यायला पाहिजे तरच तुम्हाला हे स्वाध्याय दोन पॉईंट दोन सोपं जाईल आणि हे खरंच मुळात सोपं आहे एकदा पाठ केलं की पुन्हा येतच आहे मुलांनो तुम्हाला एकदा जर पोहता आलं तर तुम्ही पुन्हा पोहायचं विसरतात का रे अगदी तसंच आहे एकदा पोहता आलं तर पुन्हा कधीच तुम्ही विसरत नाहीत बरोबर पाण्यात उतरलात की पोहतातच तसं तस तस इथंसुद्धा तुम्ही एकदा छान अभ्यास केला तर पुन्हा पुन्हा तेच प्रश्न जर आले तर त्याचे सगळी उत्तरे येतात म्हणून छान अभ्यास करा छान मार्क घ्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक